माझे बोलणे झाले ना, मग विषय संपला. मी कधी स्पष्टीकरण करत नाही, राज ठाकरे यांनी टोचले राजकारण्यांचे कान. मनसे नेते राज ठाकरे यांनी पुण्यातून आजच्या राजकारण्यांना शालजोडीतले टोमणे मारलेत. महाराष्ट्रातील आजचे राजकारण पाहिल्यावर भविष्यात राजकारणात कोणी येणार नाही, तसेच या राजकारण्यांना सुधारण्याची वेळ जबाबदारी साहित्यिकांनी घ्यावी, त्यांना वेळप्रसंगी चार खडे बोल सुनवावे अशी विनंती केली. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे 98 साहित्य संमेलन फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत होत आहे आणि त्या संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ज्या पद्धतीची भाषा बोलली जात आहे, त्या पद्धतीच्या गोष्टी केल्या जात आहे, ते त्या राजकारण्यांना कान धरून शिकवणं, सांगणं आणि जमिनीवर आणणं हे साहित्यिकांचं सर्वात मोठं काम आहे. तुमच्याकडे तो अधिकार आहे, त्या अधिकारवाणीने तुम्ही बोलू शकता. तुम्ही बोलताना कधी ट्रोलचा विचार करू नका. मी आजपर्यंत जी भाषणे दिली आहेत, ज्या मुलाखती दिल्या, त्या पुन्हा कधी वाचत नाही. माझं बोलून झालं ना, विषय संपला. मी कोणत्याही गोष्टीचं स्पष्टीकरण करण्यात जात नाही. मी अब्राहम लिंकन यांचं एक वाक्य मला आवडतं. ते म्हणाले होते की कधीही स्पष्टीकरण करण्यात जाऊ नका, कारण जे लोक तुमच्यावर प्रेम करतात ते कधी स्पष्टीकरण मागत नाही, जे तुमचा द्वेष करतात ते तुमचं स्पष्टीकरण ऐकत नाहीत. मुळात पहिल्यांदा आपण काय बोललोय, मी आजपर्यंत सांगतो, मी आजपर्यंत जेवढी भाषणं दिली आहेत, मुलाखती दिली आहेत, काय जे काय बोलायचं ते बोललोय. ज्याच्यावरती ज्या वेळेला त्या सोशल मीडियावरती जेव्हा त्या गोष्टी येतात, मी कधीही वाचत नाही माझ्याबद्दल त्या लोक काय म्हणतायत. मी कधीही वाचायला जात नाही, त्या भानगडीतच जात नाही. मी माझं बोलून झालंय ना, विषय संपला. आणि मी काय कुठच्या गोष्टींचं क्लॅरिफिकेशन द्यायला जात नाही. मी फार छान अब्राहम लिंकन यांचं एक वाक्य फार छान वाचलं होतं आणि लिंकन असं म्हणाले होते की कधीही क्लॅरिफिकेशन द्यायला जाऊ नका, कारण जे लोक तुमच्यावरती प्रेम करतात ते क्लॅरिफिकेशन मागत नाहीत आणि जे तुम्हाला हेट करतात, जे तुम्हाला दुश्वास करतात, ते क्लॅरिफिकेशन ऐकत नाहीत. त्याच्यामुळे क्लॅरिफिकेशन द्यायला जाता कशाला. मला असं वाटतं साहित्यिकांनी ती भूमिका आत्ताचा महाराष्ट्र पाहता, मला असं वाटतं ज्या प्रकारे आपण नेहमी म्हणत आलो की महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्राची राजकीय भाषा इतकी खालच्या थराला गेलेली आहे, इतक्या खालच्या थराला जाऊन लोक बोलतायत आणि यांना समजवणार कोणी नाही. ज्या महाराष्ट्रातले ज्यांना बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या आहारी लागलेले आहेत, यावर अजून पुढे काय बोलायचं. आणि मला असं वाटतं ही जबाबदारी साहित्यिकांनी हातामध्ये घेणं गरजेचं आहे. साहित्य संमेलन होत राहतील, पुस्तकं येत राहतील, आम्ही वाचत राहू, पुढे जात राहू. पण ज्याला आपण अशा प्रकारची एक सामाजिक चळवळ ही साहित्यिकांनी उभी करणं मला खूप महत्वाचं वाटतं, गरजेचं वाटतं. की या सगळ्या ह्याच्यामध्ये काय झालंय आता, की ज्या प्रकारची भाषा राजकारणामध्ये येत चाललेली आहे, भविष्यातली जी लहान लहान मुलं जी आहेत ज्यांना राजकारणामध्ये यायची इच्छा आहे, त्यांना वाटते हे राजकारण, ही भाषा म्हणजे राजकारण. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.